स्त्रियांशी फोन अंतर मनाने सांगितले, काकींना भेटायला सिल्वर वोकला जायलाच हवं। अजित पवार। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सत्तेत सहभागी झाल्यानंतर पहिल्यांदाच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचं निवासस्थान असलेल्या सिल्वर ओकवर हजेरी लावली। शरद पवारांच्या पत्नी प्रतिभा पवार यांना हाताला दुखापत झाल्यामुळे काल ब्रिज कँडी रुग्णालयात ऑपरेशन करण्यात आलं होतं। त्यानंतर काही वेळात अजितदादांनी घरी येऊन काकींची विचारपूस केली। याविषयी खुद्द अजित पवारांनी नाशिक दौऱ्यात ही माहिती दिली। काल काकींचं ऑपरेशन झालं होतं, त्यांच्या हाताला थोडीशी दुखापत झालेली आहे। मला दुपारीच जायचं होतं, ऑपरेशन झाला परंतु थोडासा विलंब लागला कारण खाते वाटप जाहीर झाल्यानं मी मंत्रालयात होतो, विधान भवनात होतो। अधिवेशन हे सोमवारपासून असल्यामुळे मला विधानसभा अध्यक्षांशीही बोलायचं होतं असं अजित पवार म्हणालेत। मी फोन केला त्यावेळेस सुप्रिया सुळेने सांगितले की दादा आम्ही आता सिल्वर ओकला निघालो आहोत तर तू तिथेच आहे। मला काकींनी काहीही करून भेटायचं होतं, राजकारण आपल्या जागी, शेवटी आपली भारतीय संस्कृती आहे, परिवाराला आपण महत्व देतो। पवार कुटुंबियांची परंपरा आम्हाला आजी आजोबांनी शिकवली, नंतरच्या पिढीत आई वडील काका काकींनी शिकवले, म्हणून अर्धा तास भेटायला गेलो असं अजित दादांनी सांगितले। मी काकींची विचारपूस केली, ख्याली खुशाली जाणून घेतली, पुढचे 21 दिवस काळजी घ्यावी लागेल। माझ्या अंतर्मनाने सांगितले आपल्याला तिथे गेलं पाहिजे म्हणून मी तिथे गेलो। पवार साहेब तिथे होते, सुप्रिया तिथे होते, काकी तिथं होत्या, काही अडचण आहे का असा उलट प्रश्न अजित पवारांनी पत्रकारांना विचारला। पवार साहेबांचं घर आहे, मी रात्री 8:30 गेलो, त्यामुळे ते तिथे असणारच ना, मधल्या काळातील घडामोडींवरती चर्चा झाली नाही असं अजित पवारांनी स्पष्ट केले।